नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या भेटीला आलो. परत तुम्ही मला विचारता कुठे आहे दादा तुम्ही. मी आता गावाला गेलेलो, गावाने आत्ताच आलो. आता गावाने येताना तुम्ही विचारलं, अरे काय आणलं आमच्यासाठी, काय आणलं. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारलं, अरे तुम्ही गावाने काय काय आणलं. बघा, गावने मी गावठी मूंग आणलेली बाई. ही मूंग आहे ना, ही गावाकडची मूंग आहे. आपले गावाला असते ना ती मूंग आहे. ही मूंग आहे ना, ही गावाची मूंग आहे. हे मुंगेचं ना चांगली मूंग आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे येतात. एक आपल्या शहरा भागामध्ये येते, नाशिककडून येते, या दुसरीकडून पण येते. पण ही मूंग ना सगळ्यात चांगली मूंग आहे. हे आपल्या गावाकडचे, गावामध्ये जे चांगले उत्पन्न होतात ते आपल्याला इथे भेटतं. तर आपण गावाने आणलेली मूंग आहे ना, तुम्ही याला भिजवली ना, एक दिवस दोन दिवस भिजवायची, याला चांगले मोड येतात. मोड आले ना तर ह्याला आपण डाईटसाठी ना आपण ते थोडंसं कच्चे खाल्ले ना तरी कच्चे खायचे त्याला. तर आपल्या सकाळी सकाळी उठलो ना आपण, थोडंसं तोंड बिंड धुतलं, वॉकिंग केला. वॉकिंग केल्यानंतर ना आपण याला ना थोडं ते आपण भिजून ठेवले ना, त्याचे थोडेसे मोड आलेले हलके, तर आपण असे घ्यायचे वाटीमध्ये आणि खायचे. खाल्ल्यानंतर ह्याचा चांगला स्वाद भेटतो. आणि ह्याचा याला उकडून ह्याचा सूप बनवायचा. सूप बनवलं ना ह्याचं, ह्याचं सूप पण चांगलं हेल्दी असतं. हे उकडायचं चांगलं, उकडल्यानंतर ना ह्याचा सूप बनवायचा. आणि एक ग्लास सूप जरी पिला ना, मीठ टाकलं ना हलकं असं, तर सगळ्यात चांगलं सूप आहे. हे आपल्या शरीरासाठी ना सगळ्यात हेल्दी आहे. तेव्हा या मुंगाचा आपल्याला ह्याच्यासाठी वापर करायचा. नमस्कार, माझी माहिती आवडली असेल तर नमस्कार, मी येतो.